की बात करेंगे, धर्म की और राजनीति, धर्म की और प्रदेश की बात करेंगे, जातियों और इकट्ठा होकर के भिवंडी के विकास के लिए, अपने बच्चों के भविष्य के लिए, अपने भविष्य के लिए महाविक्रम शेख साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यस, हमें विकास की राह पे लाना है। इन्हीं शब्दों के साथ आप लोगों को धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद, लेते हैं विदा। धन्यवाद, हम जिनके नाम ले रहे हो कृपया तुरंत मंच पर आ जाए। भिवंडी विधानसभा पश्चिम के संगठक उमेश कोंडलेकर जी कृपया मंच पर आ जाए। शहर सचिव महेंद्र कुंभार जी आप मंच पर आ जाए। भिवंडी पूर्व विधानसभा संगठक दिलीप नाइक जी आप मंच पर आ जाए। वीरेंद्र पाटिल भिवंडी उप शहर प्रमुख कृपया मंच पर आ जाए। भाई साहब आप भी कृपया मंच पर आ जाए। राकेश पाटिल साहब के लिए जोरदार जोरदार तालियां हो, जोरदार। वक्त निकाल कर, अमूल्य वक्त देकर आप सभी को हमारे बीच आपकी प्यार की शक्ति लेकर आई है। इतना डिमांड है, आप सब लोग खुश नसीब है कि आपका नेतृत्व करने के लिए रईस भाई जैसा एक आदमी आपके बीच है। और रईस भाई ने जो काम किया है, अभी तो शुरुआत है, अभी सरकार अपनी आने वाली है। हम चाहेंगे अभी कल अखिलेश भाई के साथ में हूँ, तो मैं विनंती करने वाला हूँ, सरकार आएगी, आशीष भाई मंत्री बनेंगे, पर हम चाहेंगे कि रईस भाई मंत्री बने। रईस भाई जैसा आदमी मंत्री बनेगा तो काम करने का तरीका कुछ और होगा। नगर सेवक थे, जिस जगह से भी नगर सेवक थे वहाँ पे जो डेवलपमेंट किया है, मैं जिस क्षेत्र से एमपी हूँ वहाँ भी नगर सेवक थे, वहाँ भी उनका डिमांड है, लोग चाहते हैं कि रईस भाई उनके पास आए। मैं आज यहाँ पे रईस भाई को और आपसे मिलने के लिए, मतलब उद्धव ठाकरे साहब भी कल्याण डोंबिवली आने वाले थे, हमने उनको विनंती किया था, पर जरा उनको नसीम खान जी के यहाँ लेट हो गया, नहीं तो आज सच्ची हम लोग आपको संजय राउत जी नासिक नाटक गए थे, वो फिर हेलीकॉप्टर से सीधा उरन पहुँच रहे हैं, नहीं तो उनको यहाँ आना था। पर हम सरप्राइज देना चाहने वाले थे कि हम उद्धव जी को लाना चाह रहे थे सच्ची, पर आज उनको भी लेट हो गया। मैं उद्धव जी की तरफ से और संजय राउत जी की तरफ से, पूरी शिवसेना पार्टी की तरफ से रईस भाई को शुभकामनाएं देता हूं। मुझे आने में थोड़ा जरा देरी हो गई, ट्रैफिक और वो कैसा है, ये ट्रैफिक मुंबई से यहाँ आने के लिए। रईस भाई मंत्री बनेंगे तो जल्द से जल्द जो भी काम है वो होंगे। क्या आपने सगळ्यांना पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांना सन्मानाने या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून बघायचं बघायचं आहे ना, आणि त्याच्यासाठी एक एक सीट ही महत्त्वाची आहे। आपल्याला आठवत असेल अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं, किती फक्त एका मताने पडलं होतं, आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती, सूचना आणि आवाहन देखील करेन की आपण आपलं मत हे फक्त रईस भाईना देत नाही, आपण आपलं मत हे उद्धवजी ठाकरे साहेबांना देतो, आपण आपलं मत शरदचंद्रजी पवार साहेबांना देतो, आपण आपलं मत राहुलजी गांधी साहेबांना देतो, आपण आपलं मत कम्युनिस्ट असतील, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष असतील, आम आदमी पार्टी असेल, इंडिया गठबंधनला आपण आपलं मत देतो। आणि भविष्यात आपण पाहत असाल सत्ता नसताना देखील रईस भाईंनी एवढी कामं केली। आणि तुम्ही एक विचार करा, सत्ता महाराष्ट्रात येणार, महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु त्या सत्तेत आपला आमदार असला पाहिजे, आपले रईस भाई असले पाहिजे। आणि सत्तेत नसताना एवढी डेव्हलपमेंट केली, सत्तेत नसताना ज्यांनी एवढा विकास केला आणि ते जर सत्तेत बसले, मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो, रईस भाई जेव्हा सत्तेत बसतील तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या महाराष्ट्रात, मी एक महाविकास आघाडीचा खासदार
म्हणून जबाबदारीने बोलतोय की या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये रईसभाई शेख यांना महत्त्वाची जबाबदारी असेल अशा प्रकारचं स्पष्ट मत म्हणा किंवा मी तुम्हाला शब्द देतो. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आज कालची भिवंडी आपण पाहिली, भिवंडीतली दुरावस्था आपण बघितली, महानगरपालिकेचा अनावंदी कारभार बघितला, रस्ते असतील, विजेची समस्या असेल, पाण्याचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, आपण सगळ्या विषयात पाहिलं असेल, सगळ्याच बाबतीत शासन आणि महानगरपालिका ही अपयशी ठरलेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की आपल्या भिवंडीचा चांगला विकास बघा. जेव्हा आपण इतर ठाणे शहरात जातो, नवी मुंबईत जातो, मुंबईत जातो, तिथला विकास जेव्हा आपण बघतो तेव्हा खरोखरच मनोमने आपल्याला देखील लाज वाटतो. आणि याचं कारण पण असं आहे की आपण अशा लोकप्रतिनिधींना संधी देत नाही. आपण कधी कधी जातीचं राजकारण जे होते त्याला सहकार्य करतोय, कधी कधी पैशाचं राजकारण होतंय, कधी कधी तोडफोडीचं राजकारण होतोय. मी आपल्याला एवढंच सांगेन की या सगळ्या गोष्टी दूर ठेवा. विकासाचं एकच नाव आहे आणि ते आहे रईसभाई शेख.